नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ऑनलाईन क्लासरूम या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवरती. आज आपण पाहणार आहोत निबंध लेखन. विषय आहे जर मी परी असते, इफ आय वॉज अ फेरी. चला तर निबंध लेखनाला सुरुवात करूया. जर मी परी असते, ढगाच्या पलीकडे राहतात पर्या, त्या मुलांना आनंदी करतात आणि भेटवस्तू पण देतात. किती नशीबवान आहे या पर्या. देवा मला पण परी बनव ना, किती छान होईल. जर मी परी असते तर शुभ्र सफेद लांब झगा घालून डोक्यावर मुकुट आणि चमचवणाऱ्या ताऱ्यांचे दागिने घालून मी किती सुंदर दिसली असते. ना अभ्यासाची चिंता आणि ना दुसरी कुठलीच काळजी. मी परी असते तर लहान लहान मुलांच्या स्वप्नात जाऊन त्यांना आनंदी केलं असतं. जर कोणी मुलगा दुःखी असता किंवा त्याची आई नसती तर मी त्यांच्या स्वप्नात जाऊन त्याला गोष्टी सांगितल्या असत्या. अंगाई गीत गाऊन त्याला झोपवलं असतं. कोणत्याही मुलांना मी दुःखी होऊ दिलं नसतं. असं म्हणतात की पऱ्या कधी मोठ्या होत नाही, त्या लहानच राहतात. किती छान झालं असतं जर मी परी असते. तर विद्यार्थी मित्रांनो, हा शैक्षणिक निबंध तुम्हाला नक्कीच आवडला असेल. अशा छान छान शैक्षणिक व्हिडिओ पाहण्याकरता ऑनलाईन क्लासरूम या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.